मध्ये किंवा या मंतलेल्या रात्रीमध्ये दुसरा संघ कोणता असेल जो क्वालिफाय क्यू त्याच्या मागे लागलेला आहे। आता क्यू मध्ये दोन प्रकार येतात, क्यू म्हणजे काही क्वेश्चन असतात, क्यू म्हणजे क्वालिफाय पण व्हायचं आहे, तर इथे आता क्वालिफाय तुम्हाला व्हायचं आहे। नक्कीच हा महत्त्वाचा सामना असेल, यामध्ये क्वालिफाय होतोय की क्विट होतोय हे आपण पाहणार आहोत पुढच्या काही क्षणामध्ये। तर मी पंचांना विनंती करेन की लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, स्वराज्य संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। तसेच डोंगरपाडा संघाचे दोन्ही फलंदाज स्ट्राईकवरती आले आहेत, स्ट्राईकवरती आहेत मितेश आणि ज्ञानेश्वर। तसेच पहिलं षटक हाताळेल प्रतीक परब, आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केली होती या सिरीजमध्ये या साखळी सामन्यांमध्ये। तसेच आता हा शेवटचा सामना जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी, कारण यामधून ठरेल की कोण क्वालिफाय करेल आणि कोण क्विट होईल। जेवढा लवकरात होईल लवकर होईल तेवढा लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे, कारण आधीच खूप उशीर झालेला दिसतोय। सामन्याला सुरुवात करा, भरपूर वेळ गेलेला आहे। आजचा पहिला दिवस सभापती चषक 2023 आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण डीबीएनच्या माध्यमातून। मॅच सुरू करा प्लीज। तर्पण हा मॅच अतिशय महत्वाचा असेल, म्हणजे आमच्या समालोचन कक्षामध्ये आहे तर्पण, मैदानात बॅटर बॉलर आणि गोलंदाज याच्यावरती असेल दडपण, दडपण असणार आहे नक्कीच सर, सर्वांमध्ये प्रेशर असणार आहे, कारण महत्वाचा सामना आहे क्वालिफायर्स की क्विट हे आपण पाहणार आहोत। मितेश आहे तो स्ट्राईक वरती, प्रतीक परब पहिला गोलंदाजी मार्क वरती। स्वराज्य संघ दोन्ही संघांना अभिनंदन, पुन्हा एकदा टाळ्याचा गडगडाट होते दोन्ही संघांसाठी। पहिला चेंडू खराब चेंडूचा इशारा होतोय, प्लस एक धाव घेतली जाते। डोंगर कारगड आपण बघितलं तर डोंगरपाडा संघ, डोंगरपाडा संघ जल्लोष करायला सुरुवात झालेली आहे आणि प्रतीक परब यांच्यासाठी बक्षीस लागलं जात आहे। जर हॅट्रिक घेतली विकेटची हॅट्रिक तर अनिकेत मगदूम यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक। आउट, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल, फलंदाज यावेळेला बाद होईल ज्ञानेश्वर। प्रतीकला पहिलं यश आणि यावेळेला मला वाटतं ते हॅट्रिकची जाहीर केलं बक्षीस, त्यानंतर ही पहिली विकेट आलेली प्रतीक परबला। नक्कीच आपण बघतोय की उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी हाताळताना दिसतोय प्रतीक, पहिल्या चेंडूवरती खराब चेंडू हाताळला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती लगेच आपली कुवत जी आहे आपली क्षमता जी आहे ते दाखवून देतोय प्रतीक परब आणि लगेच दुसऱ्या चेंडूंवरती गडी बाद करतोय ज्ञानेश्वरला। धावसंख्या 2 वरती असताना एक गडी गमावलाय रेहान 11 डोंगरपाडा संघाने, स्वराज्य 11 संघ क्षेत्ररक्षण करताना। हॅट्रिक साठी पारितोषिक आहे, हॅट्रिक साठी प्रतीक साठी पारितोषिक आहे। तापलकर धाबा 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, मितेश 1 वरती घेतोय, तर नवीन फलंदाज नवीन बॅटर उत्तम, चेंडू ड्राईव्ह केलाय उत्तम, जर बघितलं त्यानं अप्रतिम कामगिरी केली, गेम चेंजर खेळाडू आहे, यापूर्वी सामन्याचं चित्र बदलणारा गेम चेंजर खेळाडू मैदानावरती उत्तम। तापलकर धाबा 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, आतापर्यंत चांगली फलंदाजी केली उत्तम यांनी, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो काही गेल्या सामन्यांमध्ये आणि आता बघूया आपण की कोणत्या प्रकारे ते आपले प्रदर्शन करतात, कारण दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे आणि दोन्ही संघ आपले 100% बेस्ट परफॉर्मन्स या सामन्यामध्ये दाखवणार आहेत। प्रतीकचा पुढचा चेंडू ऑन साइड ऑफ साइड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, फेकी होईपर्यंत पंचांचा इशारा येईल का आणि गडी बाद होतोय धावचीतच्या स्वरूपामध्ये। मितेश दुसरा हादरा बसतोय तो रेहान 11 डोंगरपाडा संघाला, रनआउट पण सॉफ्ट सिग्नल आउट आणि रिव्ह्यू घेतला जातोय तो डोंगरपाडा संघाकडून। आणि रिव्ह्यू सक्सेसफुल सॉरी अनसक्सेसफुल, गडी बाद होतोय मितेश धावचीच्या स्वरूपामध्ये। प्रतीकच्या षटकामध्ये दुसरा हादरा बसतोय तो डोंगरपाडा संघाला, धावसंख्या 3 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। स्वराज्य संघाकडून प्रतीक परब चांगलीशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला, आतापर्यंत या सामन्यामध्ये या साखळी सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली प्रतीक परब याने।
घरच्या मैदानावरती खेळतोय स्वराज्य संघ, प्रतीक परब सुद्धा स्वतः घरच्या मैदानावर खेळताना दिसतोय. नवीन बॅट्समन येतोय कुमार, उत्तमने ड्राइव्ह केला होता ऑफ साइडला चेंडू, रॉकीने क्षेत्ररक्षण करून फेकी होईपर्यंत एक धाव केली पूर्ण केली जाते, धावसंख्या 4 वरती. कुमार स्ट्राइक एंड वरती, आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती, पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र इथे गडी पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल ते विकेट कीपरच्या माध्यमातून. तीन गडी बाद झालेत परंतु एक रनआउट आहे, हे विसरत का म्हणे, 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात एक रनआउट आहे. आणि निश्चितच हॅट्रिक साठी ते पारितोषिक होतं, परंतु प्रतीकने सुंदर गोलंदाजी केली. आणि आता दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर तर्पण क्षेत्रकर्षणाची उत्तम साथ, उत्तम एका बाजूला आहे, 2 कवरती घेतोय, पण दुसऱ्या बाजूला एका एंडला विकेट जात आहेत. ड्राईव्ह केला चेंडू रॉकी, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि नेहमी म्हटलं जातं ना ओल्ड इज गोल्ड, आज रॉकीनं बॅटिंग करताना कमाल केली, फिल्डिंग करताना देखील दमदार कामगिरी केली. नक्कीच सर, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं हे महत्वाचं असतं, ते आपण पाचच्या षटकामध्ये पाहिलेलं आहे. पाचच्या षटकावर एकदा पुन्हा नजर टाकली तर पहिला चेंडू नो बॉल होता, दुसऱ्या चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती म्हणजे विकेट, नंतर एक धाव, नंतर पुन्हा विकेट, नंतर पुन्हा एक धाव, नंतर पुन्हा विकेट, नंतर पुन्हा एक धाव, असं हे मागचं षटक आपल्याला पाहायला मिळालं प्रतीक परब याचं. दरम्यान धावसंख्या आता 5, 3 चेंडू 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रेहान 11 डोंगरपाडा, स्ट्राईक एंडवरती उत्तम आणि जयेश. बघूया कोणत्या प्रकारचं फलंदाजी करताना दिसतील, आणि एक चांगलं आव्हान उभं करावं लागेल ते स्वराज्य संघापुढे, कारण दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना असणार आहे. दरम्यान पुढचं षटक हाताळेल प्रकाश, या वेळेला गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. राऊंड विकेट फ्लाइट डिलर चेंडू होता, फुल टॉस, ड्राईव्ह करता आला नाहीये, एकही धाव नाहीये, पहिला चेंडू निर्धाव, धावपळ का धावा 5-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रकाश प्रतीक ही जोडी मैदानावरती आणि खूप चांगली कामगिरी, जास्त टॉस केलेला चेंडू होता आणि निश्चितच बॅकपुढे खेळण्याचा जो प्रयत्न झाला, या मला पुन्हा इथे आणखीन एक चेंडू, एक चांगला चेंडू सुंदर पद्धतीने खेळला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण, फलंदाज जयेश बॅक टू द पॅवेलियन मध्ये जात असताना धावल का धाबा आहेत 5-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिहान 11 डोंगरपाडा संघ अडचणीत, स्वराज्याची या वेळेला तर्पण अप्रतिम कामगिरी. पंचाचा इशारा, पंच इशारा आउट दिला गेलेला आहे, काही इशारा नाहीये, याचा अर्थ या वेळेला चौथा गडी बाद होते, 5 धावा धावपळकावरती आहेत. रियान 11चा संघ संकटात सापडलेला आहे. नक्कीच आपण बघतोय की काही सेन्सिबल क्रिकेट इथे दिसत नाहीये, थोडीशी गाडी रुळावरून साईडला जाताना दिसते, आणि आतापर्यंत फक्त 5 धावा केल्या जात आहेत पूर्ण डोंगरपाडा संघाकडून. एकेरी दुहेरी धावांवरती भर देणं तितकंच महत्वाचं आहे. यावेळी ऑफ साईडला ड्राईव्ह केलं होतं, डिक्लेअर झोनमध्ये धावसंख्या 1 ने वाढेल, 6 वरती जाईल, एक षटक. तर पण इथे आता आपण बघितलं तर सर्व जबाबदारी उत्तमच्या खांद्यावरती असेल, खूप चांगला खेळाडू आहे आणि छान बॅटिंग त्याने केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावल का धाबा 6-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, बॅकपुटनं खूप सुंदर पद्धतीनं पावपटका खेळला, कव्हरच्या दिशेनं एकेरी धाब्याने धावसंख्या पोहोचली 7 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, प्रकाश गोलंदाजी करतोय, आतापर्यंत 4 चेंडूत त्यानं 2 धाबा खर्च केल्यात, चांगली कामगिरी, दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू खेळलाय, रॉकीने चेंडू थांबवलाय का, सुंदर क्षेत्ररक्षण. आज रॉकीचं क्षेत्ररक्षण बघून तृणही लाजतील, म्हणजे तृणाला लाजवेल असं क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. रॉकी ऑन द रॉक, धावपळ का धावा 8-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते ती स्वराज्य या संघाकडून. प्रकाश चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत फक्त कमी धावा दिलेल्या आहेत. पुन्हा त्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, फेकी होईपर्यंत एक धाव पूर्ण होते, धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 9 वरती. षटकाची समाप्ती होते, 2 षटकाची समाप्ती नंतर धावसंख्या 9-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता असेल शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या उभारली जाईल हे आपण बघणार आहोत. तर पण एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उत्तम करेल, कारण त्याला माहिती एक मोठा फटका तर धावपळकर धाबा कमीत कमी 18 जास्त होतील, त्यामुळे इथे एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. तर हरीश या वेळेला अगदी 4-5 धाबा आल्या तर तू समाधानी असेल. नक्कीच आपण बघितलं तर हरीश यांची गोलंदाजी आपण 5-4 षटकामध्ये बघितली होती, पुन्हा एकदा ऑफ साईड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी होईपर्यंत एक धाव. हरीश कदम हे स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना आपण बघतोय त्यांना, चांगली गोलंदाजी हाताळले काय मागच्या काही सामन्यांमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
पंचाचा खराब चेंडू जाई सरतोय प्लस एक म्हणजे या चेंडूंवरती दोन धावा येत आहेत आणि धावसंख्या दोन ने वाढेल बारा वर जाईल। आपण बघतोय की मोठा फटका येणं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे ह्या अवांतर धावा ज्या आहेत त्या सुद्धा महत्त्वाच्या ठरतायत त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजे डोंगरवाडा संघासाठी। निश्चितच आता इथे पुन्हा एकदा सामन्याचे चित्र बदलतंय, पाच चेंडू तर शिल्लक आहे, जर पाच चेंडू मध्ये पाच धावा आल्या तर सतरा धावा, पाच चेंडू मध्ये एक चौकार आला तर वीसच्या पुढे, त्यामुळे समीकरण पुन्हा एकदा बदलतायत। जर आव्हान 20 च्या पुढे असेल तर एक सन्मानजनक स्कोर असेल तो लढण्यासाठी, आणि लढणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण हा सामना जो आहे तर क्यूचा आहे। आपण सांगितलं की क्यू म्हणजे काय, तर क्वालिफायर किंवा क्विट, कोण क्वालिफायर होणार आणि कोण क्विट होणार हे आपल्याला या सामन्यामधून पाहायला मिळणार आहे। तुम्हाला क्विट व्हायचं नसेल तर नीट खेळावं लागेल, मैदानावरती अत्यंत महत्त्वाचा सामना आहे, योग्य प्रकारे खेळ करणं करणं, आणि जर तुम्ही नीट नाही खेळलात तर तुम्ही क्वालिफाय होणार नाही, त्यामुळे क्यू हा लागलेला असेल शेवटच्या चेंडू पर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत। धावल का धावा 13 चार गड्याच्या मुद्द्यामध्ये, आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ समाप्त होतोय, 13 धावसंख्या धावफलकावर लागती जाते आणि चार गडी गमावले आहेत डोंगरपाडा संघाने। सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतंय सध्या तरी या षटकामध्ये, या पुढचा उत्तम जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र चांगली फल क्षेत्ररक्षण होते रॉकीच्या कडून, एक धाव पूर्ण होईल, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होता मात्र फेकी होईपर्यंत दोन धावा। शिकार कुठे आहे, शिकार कुठे आहे, शिकार नॉन स्ट्रायकर यांना नव्हती, शिकार स्ट्रायकर यांना होती। तुम्ही रॉकीचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं बघितले परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षकानं चूक केली, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे कव्हर करायला कोणी नव्हतं, नॉन स्ट्रायकर एंडला भरपूर जण होते परंतु स्ट्रायकर यांना कोणी नव्हतं। धावपळ करती धाव होत आहेत 19-15, तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे या सामन्यामध्ये। आता बघितलं तर हरीश थोडासा मागणार ठरतोय, हरीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज, रॉकी 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 आता घाई नाही केले, त्याला माहिती आहे की यापूर्वी एक घाई झाली होती, चूक झाली होती, त्यानंतर खरंच कौतुक करायला हवं रॉकीचं, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केले इथे, उत्तम अउत्तम प्रकारची कामगिरी केली। शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत, धावपळ धावा 16 चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आपण बघितलं तर आपली चूक सुधारणं हे तितकंच महत्वाचं असतं आणि चूक सुधारली जाते रॉकी कडून कारण पाचच्या चेंडूवरती रॉकीने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु त्यानंतर चूक झाली होती। एक धाव तर निश्चित मिळेल, प्रतीक थ्रो करणार की नाही बघूया, थ्रो या ठिकाणी करणार की नाहीये, काही नाही तो आता मात्र चूक होत नाहीये, इथे एक धाव मिळते आणि शेवटचा चेंडू अत्यंत महत्वाचा असेल। धावपळ का धावा 17 चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता पुन्हा एकदा खतरा आहे, एक धाव झाली तर 18, एक धाव नाही झाली तर 17, टार्गेट असेल 18 धावा झाल्या तर 19 धावांचा टार्गेट असणार, चौकाराला समीकरण बदलणार। परंतु मला वाटत नाही की आता मोठा फटका येईल, इथे उत्तम काय करतो ते बघूया, हरीश एकेरी की चौकार की डॉट बॉल हे विकेट, एकेरी धाव करण्याचा प्रयत्न, बॅट टाकून दिले, याचा अर्थ पंचाचं बोट आकाशाकडे जाईल, त्यामुळे या शेवटच्या चेंडूवरती आपण बघितलं तर कोणती धाव नाहीये, गडी बाद झाला, उत्तम ने केल्या 9 धावा, चांगली बॅटिंग त्याने केली आणि आता जिंकण्याकरता 19-18 धावांचं आव्हान आहे। अजून एक्झिबिशन मॅच साठी खेळाडू जे तयार, सकाळी संध्याकाळी 7 वाजता आलेत, जर्सी घालून तयार आहेत। धावपळ करती 19-17 पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये टॉस केला जातोय, माऊली आणि युवा संघ दोन्ही संघांचे कर्णधार व्यासपीठावरती या सभापती महोदय व्यासपीठावरती आहेत, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। अजून शनिवार आहे, अजून रविवार आहे, तुम्ही थांबू शकला असतात परंतु एक्झिबिशन मॅच खेळायचं आहे, या सामन्यानंतर एक्झिबिशन मॅच असेल, माऊलीचा संघ आणि युवा संघ, युवा संघ आहे का, युवा चला या सामन्याला वेळ घेऊ नका, ही 12 मिनिटं अत्यंत महत्वाची असतील, 18 चेंडू आणि 12 मिनिटांमध्ये ही इनिंग समाप्त झाली पाहिजे, तर पण 18 धावांची आवश्यकता, मॅच तसं बघितलं तर धावा भरपूर दिसत नाहीत, अंडरआर्म क्रिकेटमध्ये 18 धावा देखील भरपूर आहेत। मॅच समोर बघतोय आपण, मितेश रनआउट होतोय, बॅटिंग कार्ड आहे, मितेश बघतोय रनआउट झाला होता, त्यानंतर ज्ञानेश्वर 0 वरती आउट आहे, उत्तम सुद्धा रनआउट झाला 9 चेंडू 9 रना करून, नंतर कुमार आउट होतोय, कॅच आउट होतोय, त्यानंतर जयेश आणि निहाल यांची खेळी पाहायला मिळाली, धावसंख्या 17 पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आता 18 चेंडूंचं आव्हान असेल ते स्वराज्य संघापुढे, 18 धावांचं आव्हान आहे कारण 18 धावा या ठिकाणी करायचं 18 चेंडूंमध्ये। उत्तम चांगली कामगिरी केली, प्रतीक 1 ओव्हर 5 धावा 2 गडी बाद केले, प्रकाश 1 ओव्हर 4 धावा सुंदर कामगिरी, तर हरीशच्या षटकामध्ये आल्यात 8 धावा आणि त्या निर्णायक आहेत,
या सामन्याचं चित्र थोडंस या ठिकाणी बिघडलं गेलं, त्याचं कारण होतं शेवटच्या षटकामध्ये आलेले 8 धावा, परंतु 18 चेंडू 18 धावा असं समीकरण आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं जयेश आपल्या बॉलिंग मार्गवरती सज्ज राउंड विकेट. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने खेळलाय, जंटल पुश कव्हरच्या दिशेनं. फिलहाल रन संख्या गर्दे घेतो, एक रन बल्लेबाज हरीश का खाता खुलताबा. जीतने के लिए 18 रनों की जरूरत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर जयेश गेंदबाजी कर रहे. टॉस होतो आहे युवा क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता इथे माऊली क्रिकेट क्लब. सहाच्या सरासरीने धावसंख्या उभी करायची आहे. दरम्यान पुढचा चेंडू हलक्यातने खेळून काढला जातोय. स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र फेकी होईपर्यंत एक धाव सहज पूर्ण केली जाते ती स्वराज्य संघाकडून. चांगली रनिंग रुटीन पाहायला मिळेल रॉकी आणि हरीश यांच्यामध्ये. धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या जाईल 2 वरती. दरम्यान पुढचा चेंडू हरीश यांच्यासाठी डिक्लेअर झोन मध्ये पाठवला जातोय. धावसंख्या एक ने वाढेल पुन्हा एकदा 3. चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय ते स्वराज्य संघाकडून. हरीश स्वतः पाठच्या काही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती, मॅन ऑफ द मॅच चे मानकरी सुद्धा ठरले होते. तसेच जयेश सुद्धा प्रमुख गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढला जात आहे. चांगली रनिंग बिग बॅट विकेट एक धाव. धावसंख्या एक ने वाढेल 4 वरती जाईल. आतापर्यंत बघितलं तर 4 चेंडूवरती सलग 4 धावा आलेल्या आहेत जयेशच्या. 18 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना युवा क्रिकेट टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. फिलहाल अगर देखिए तो रन संख्या पहले ओवर का खेल चल रहा है. स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. अब जाकर स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के. हरीश 3 पर खेल रहे, रॉकी 2 पर. और ये बेहतरीन जोड़ी मैदान के अंदर रॉकी ने प्रभावित किया, चाहे फील्डिंग चाहे बल्लेबाजी हो, अच्छे फिनिशर माने जाते हैं ये खिलाड़ी. नक्कीच रॉकी यांनी आतापर्यंत चांगलं असं प्रदर्शन आपल्या खेळातून दाखवून दिलंय मागच्या काही सामन्यांमध्ये. तर या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळाय. हरीश सध्या फाईन लेग मध्ये चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवत आहेत. धावसंख्या एक ने पुढे सरकावत आहे ती 6 वरती. पहिलं षटक समाप्ती होत आहे 6 सरासरीने. धावसंख्या 6 वरती. 12 गेंदों का खेल, 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त समीकरण आपके स्क्रीन पर. हरीश बहुत अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए. आफ्टर 1 ओवर नाउ स्कोर 6 पर नन. नाउ रिमेनिंग 12 डिलीवरीज एंड नीड 12 रन टू विन दिस मैच. स्वराज और रियान 11 डोंगरपाड़ा. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार है रॉकी. काफी संख्या में दर्शक भी हमारे साथ जुड़े हुए, सबका स्वागत. और अब दूसरा ओवर. गेंदबाजी करने का गेंदबाज ज्ञानेश्वर. तालियां डगआउट में बिल्कुल बस्ती हुई. स्वराज की टीम क्वालिफाई करने के लिए कोशिश कर रही है बीच मैदान पर. ऑन सर पर खेलना चाहते थे, कला के साथ मोड़ना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले के ऊपर नहीं आई. लेग बाय कैशर विजय कर रहे हैं. अच्छी अंपायरिंग रही है विजय की, लगातार निरंतरता के साथ अंपायरिंग कर रहे हैं. स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई, टोको लगी है. अच्छी गेंदबाजी इस ओवर में ज्ञानेश्वर द्वारा. 8 गेंदों में 8 रन. जीतने के लिए लक्ष्य रहेगा 18 रनों का. और पहले 2 गेंदों की अगर कहानी देखिए तो बढ़िया गेंदबाजी ज्ञानेश्वर द्वारा हुई है, लेकिन विकेट तरफ अगर विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका मिलेगा. फ्लाइटेड गेंद थी, रक्षात्मक तरीके से गेंदते हुए पूरा सम्मान दिया. लीन करते हुए गेंद को ड्राइव किया था हल्के हाथ से बिल्कुल कवर क्षेत्र में. 9 गेंदों में 9 रन. अभी आपके पास 9 गेंदे हैं, 9 रनों की जरूरत. आपल्याला जर या सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करत असेल तर डोंगरपाडा संघाला इथे विकेट्स घ्यावे लागतील आणि ते विकेट्स महत्त्वाचे आहेत डोंगरपाडा संघासाठी. मैंने एक फिल्म देखी थी, उस फिल्म का नाम का धमाल. और धमाल फिल्म में वो डब्ल्यू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है. उतना समय जाएगा तो मैच नहीं बनने वाला है. आपको विकेट जल्दी चाहिए क्योंकि ब्रेक थ्रू देना बहुत जरूरी, क्योंकि ये मैच जो है वो क्यू का है और क्यू के लिए डब्ल्यू चाहिए और डब्ल्यू बहुत महंगा पड़ने वाला है. अभी डब्ल्यू मिलेगा तो बब्लू बहुत खुश हो जाएगा. स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के. इस वक्त आपके पास 8 गेंदे हैं, 8 रनों की जरूरत. एक विकेट की तलाश में गेंदबाज. अच्छी बल्लेबाजी हरीश और रॉकी द्वारा. पूरा सम्मान दे रहे हैं, खिलाड़ी बहुत दूर दूर तक है तो इसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज. तो आपको वो सिंगल बचाना बहुत जरूरी है. अगर सिंगल नहीं बचाएंगे तो ये दोनों खिलाड़ी शातिर खिलाड़ी है हरीश और रॉकी. आपण बघितलं तर डोंगरपाडा संघाकडून निर्धाव चेंडून जे आले होते ते आता त्यांना मागात पडताना दिसत आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टाइप परंतु डिफेन्स पद्धतीने खेळून काढला जातोय. एक धाव पूर्ण सेन्सिबल क्रिकेटने खेळली जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 वरती. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना दोन्ही संघाकडून कशा प्रकारची खेळ होईल
ते आपण बघणार आहोत। दरम्यान चालू असलेला सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, कारण क्वालिफायरचा सामना असेल हा। कोणता संघ क्वालिफाय करेल ते आपल्याला सहा चेंडूमध्ये पाहायला मिळणार आहे। बहुजन विकास आघाडी एकलव्य टीम ने ऑलरेडी अच्छा प्रदर्शन किया, क्वालिफाई हुई है टीम। बॉल की जरूरत है, विजय जी बॉल की मांग कर रहे हैं। नाउ रिमेनिंग सिक्स डिलीवरीज एंड नीड अ सिक्स रन टू विन दिस मैच कंपल्सरी चेस। सहा चंडू सहा धावांची की आवश्यकता। फिलहाल हरीश सात पर खेल रहे हैं, रॉकी ने बनाया चार रन। एक गलती इस मैच से आप बाहर जा सकते हैं, तो मुझे लग रहा है कि सारी चीजें चलेगी, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए। अगर बल्लेबाज गलती करते हैं तो ओपोनेंट टीम को डोंगरपाड़ा को फायदा होगा, अगर यहां से गेंदबाज गलती करते हैं तो स्वराज्य को फायदा होगा। और मैं स्वराज्य के खेमे की तरफ देख रहा हूं, बिल्कुल हर्ष और उल्लास प्रसन्न माहौल है। आता गोलंदाजी मार्ग वरती येतोय हेमंत डोंगरपाड़ा संघाकडून। दोन्ही संघ आपलं 100% प्रदर्शन देत आहेत या सामन्यामध्ये, कारण त्यांना माहिती आहे की हा सामना जो आहे तो महत्त्वाचा आहे। पुन्हा एकदा हरीश कदम येत आहेत आणि लेफ्ट साइडला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवत आहेत। एका धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या 13 वरती। ज्या प्रकारे आवश्यकता आहे त्या प्रकारचं प्रदर्शन हरीश आणि रॉकी यांच्याकडून पाहायला मिळतंय। चर्चा हो रही है रॉकी और हरीश के बीच, शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। बिल्कुल इस वक्त चर्चा हो रही है। पांच गेंदे पांच रनों की जरूरत, रॉकी और हरीश। बैकफुट पर क्रीज के गहरे का अच्छा इस्तेमाल हरीश द्वारा। मैंने कहा कि ये दोनों खिलाड़ी शातिर खिलाड़ी है, मजे में खिलाड़ी है और बढ़िया खेल अभी तक दोनों बल्लेबाजों द्वारा। सर चर्चा होना महत्वाचा है, कारण चर्चा असेल तर दोघांमध्ये तालमेल आपल्याला प्रॉपर पाहायला मिळेल आणि तो तालमेल दोन्ही फलंदाज हरीश आणि रॉकी यांच्यामध्ये पाहायला मिळतोय। सध्या 14 धावा बिना गाडी मोबदल्यामध्ये। पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय, हरीश कदम उत्तम प्रकारे खेळ आपली दाखवत आहेत आणि धावसंख्या 15 वरती। तीन चेंडू तीन धावांची आवश्यकता असताना हेमंत यांच्याकडून काहीशी गोलंदाजी होते, परंतु विकेट जी आवश्यकता आहे ती विकेट इथे मिळत नाही डोंगरपाडा संघाला, त्यामुळे थोडस प्रेशर मध्ये येतो डोंगरपाडा संघ। मी तर समज सकतो आप सिंगल कप बचाएंगे, तीन गेंदे तीन और यहां आपके पास बैंक बैलेंस केवल तीन का बचा हुआ है, गेंदे तीन है, तो एक अच्छी गेंद मैच में बिल्कुल जान डाल सकती है। और फील्डिंग सबसे बड़ी बात, आपके सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है और बल्लेबाज हरीश की बात करें आराम से स्क्वायर लेग वो एक बार फिर पॉइंट कवर एरिया को टारगेट कर रहे हैं। बढ़िया तरीके से बल्लेबाजी रही है रॉकी और हरीश द्वारा, तीन गेंदे तीन। अब जाकर थोड़ी फील्डिंग में तकदीरी, उत्तम को थोड़ा आगे लेके आए हैं, कुमार को थोड़ा सा आगे लेके आए, प्रेशर बनाना चाहते हैं। और हरीश के पास बहुत सारे अच्छे स्ट्रोक, गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार। इस ऊपर की अगली गेंद, ओ मौका बिल्कुल बनाया था, बढ़िया तरीके से गेंद की तरफ आए थे लेकिन बीट कर दिया और गेंद चली गई स्क्वायर लेग की तरफ। अच्छी सोच थी, दो गेंदे दोन, संधि चालू नहीं थी, परंतु संधि सोन करना ची अपने कुवत पाहिजे आणि ती कुवत सध्या तरी हरीश कदम चांगल्या रीतीने दाखवून देत आहेत। मैच समाप्त नहीं है, मैच बिल्कुल अभी भी बना हुआ, दो गेंदे दो रन और प्रेशर कुकर की सिटी बज रही है। अच्छी बात क्या स्वराज्य के लिए कोई विकेट नहीं गिरा है। इस पर देखिए यहाँ मैच जो है ना बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि कहते हैं ना कि मनोबल सबके पास होता है। क्रिकेट का खेल है, शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतो असं सांगितलं जातं, परंतु आतापर्यंत हरीश आणि रॉकी यांनी उत्तम प्रकारची खेळी करून हा जे आव्हान आहे ते एकदम सोप्या पद्धतीने करून घेतलं आहे। दरम्यान पुढचा चेंडू असेल तो हरीश यांच्यासाठी, हेमंत यांचा। आतापर्यंत चांगले फलंदाजी करताना दिसतोय हरीश। पुढचा चेंडू, दोन चेंडू दोन धावा आणि अवांतर चेंडूचा इशारा येतोय पंचांकडून, धावसंख्या 1 ने वाढेल। आता मात्र पारडा जड होते ते स्वराज्य संघाचं आणि क्वालिफायरच्या दिशेने त्यांचं वाटचाल होताना दिसतंय, परंतु सामना अजून संपलेला नाहीये। दो गेंदे और एक रन की जरूरत है। मैंने पहले कहा था अगर फील्डर या एक बार फील्डिंग करने वाली टीम या गेंदबाजी करने वाली टीम गलती करेगी तो टूर्नामेंट से आपको बाहर जाना पड़ेगा, या बल्लेबाज गलती करते हैं तो उनका भी सफर समाप्त हो सकता था, लेकिन इस वक्त गेंदबाज हेमंत ने गलती की है, ज्यादा आगे डालने की कोशिश। अब घेरा बनाया हुआ है जैसे कि टेस्ट क्रिकेट में होता है। दो गेंदे एक रन की जरूरत, टैप किया और गैप निकाला, यह मुकाबला स्वराज्य ने जीत लिया है और वो गाना गा रहे हैं ले जाएंगे सभापति चषक 2023 की खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे। बेहतरीन प्रदर्शन, स्वराज्य सेलिब्रेशन कर रहे हैं। और मैं विनंती करें डोंगरपाडा टीम, रिहान इलेवन डोंगरपाडा टीम कर्णधार अपन व्यासपीठावरती है, अपना सन्मान व्यासपीठावरती केला जाईल। रिहान इलेवन टीम कर्णधार सभापति यज्ञेश्वर पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते या वेळेला रिहान इलेवन डोंगरपाडा या संघाचा सन्मान आपण करावा।
डोंगरपाडा टीम कॅप्टन, डोंगरपाडा टीम कॅप्टन रिहान इलेवन, डोंगरपाडा टीम कॅप्टन, आपण व्यासपीठावरती आपला सन्मान केला जातोय.